हॅलो एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश या विषयाचा प्रॅक्टिस पेपर, जो आपण उत्तरासहित पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सेक्शन 1, लँग्वेज स्टडी. क्वेश्चन 1, ए, डू ॲज डायरेक्टेड, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आणि कंसात दिलेले आहे, अटेम्प्ट एनी 4, कोणतेही 4 सोडवा. आपल्याला 6 प्रश्न, 6 ॲक्टिव्हिटीज देण्यात आलेले आहेत. या 6 पैकी आपल्याला फक्त 4 सोडवायचे आहेत आणि त्या 4 ॲक्टिव्हिटीजला आपल्याला 8 मार्क मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क मिळणार आहेत. A1, फिल इन द मिसिंग लेटर्स टू कम्प्लीट द वर्ड्स. खाली काही शब्द दिलेले आहेत ज्यांच्यामध्ये काही लेटर्स मिस केलेले आहेत, ते दिलेले नाहीत, तर योग्य प्रकारे योग्य ते लेटर निवडून आपल्याला हे वर्ड्स पूर्ण करायचे आहेत. पहिला वर्ड आहे जो त्यांनी दिलेला आहे SO, आणि नंतर दिलेले डॅश मिसिंग लेटर आहे ते, आणि त्यानंतर आहे TH. तर विचार केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की SO TH याच्यामध्ये जर आपण यू हे लेटर वापरलं तर साऊथ, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये दक्षिण म्हणतो, तो शब्द तयार होतो. सेकंड आहे PR ब्लँक स्पेस देन TEND. PRच्या नंतर आपण ई हे लेटर वापरलं तर मिनिंगफुल वर्ड तयार होतो प्रिटेंड, ज्याचा अर्थ होतो ढोंग करणे. त्यानंतर थर्ड वर्ड आहे BR देन ब्लँक स्पेस TH ER. तर BR आणि TH ERच्यामध्ये जर आपण ओ हे मिसिंग लेटर वापरलं, म्हणजे जे मिसिंग आहे जे आपण आता टाकणार आहोत, ओ हे लेटर वापरलं तर मिनिंगफुल वर्ड तयार होतो ब्रदर, म्हणजे भाऊ. त्यानंतर फोर्थ वर्ड आहे AF देन ब्लँक स्पेस AID. तर यामध्ये जर आपण एक लेटर ॲड केलं, समजा F च्या नंतर R, तर मिनिंगफुल वर्ड तयार होतो अफ्रेड, घाबरणे असा याचा अर्थ होतो. A2, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे आहेत. पहिलं दिलेले आपल्याला गोल्डन, सेक्युलर, लक्झरियस, वेल्थ. आता बघा, वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे म्हणजे काय, तर एपासून सुरू होणारा शब्द पहिले लिहावा लागेल, बीपासून सुरू होणारा त्याच्यानंतर, सीपासून सुरू होणारा त्याच्यानंतर, या क्रमाने एपासून झेडपर्यंत जे काही क्रम आहे त्या क्रमानुसार कोणत्या अल्फाबेटपासून तो वर्ड सुरू होतो आणि अगोदर कोणतं अल्फाबेट येते, तर यावर आधारित त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर ठरलेली असते. मग या शब्दांची करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर राहील गोल्डन, लक्झरियस, सेक्युलर, वेल्थ. कारण जी हे अल्फाबेट ABCD मध्ये अगोदर येतं, त्याच्यामुळं जीपासून सुरू होणारा शब्द गोल्डन अगोदर लिहावा लागेल. त्याच्यानंतर L हे अल्फाबेट येते, यलपासून तयार होणारा वर्ड आहे लक्झरियस. त्यानंतर S हे अल्फाबेट येते आणि यसपासून तयार होणारा शब्द आहे सेक्युलर. आणि त्यानंतर शेवटी W हे अल्फाबेट येते, W पासून सुरू होणारा वर्ड आहे वेल्थ. ही झाली आता पहिल्याची अल्फाबेटिकल ऑर्डर. आता दुसरं बघू, डेझर्ट, डिनर, ड्रॉट, डिव्हॅल्युएशन. बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकाच अल्फाबेटपासून या चारही शब्दांची सुरुवात झालेली आहे. जरी एका अल्फाबेटपासून चारही शब्दांची सुरुवात झाली असेल, तर सुरुवातीचा अल्फाबेट वगळता त्यानंतर जो काही अल्फाबेट आहे आपण त्याच्यापासून सुरुवात करू. बघा, जरी डेझर्ट, डिनर, ड्रॉट, डिव्हॅल्युएशन या सर्व शब्दांमध्ये पहिलं लेटर आहे डी,
आता त्यानंतर जे दुसरे लेटर आहेत ते आपण बघू, त्यामध्ये आहे ई, आय आहे, आर आहे आणि पुन्हा ई आहे, म्हणजे दोन शब्दांमध्ये ई हे सारखं आहे. आता त्यानंतर आपल्याला पाहायचे एस आणि व्ही, तर एस आणि व्ही पैकी एस अगोदर येतं, त्याच्यामुळं डेझर्ट हा आपला पहिला शब्द राहील. त्यानंतरचा शब्द राहील डिव्हॅल्युएशन, त्यानंतर आय म्हणजेच डिनर, नंतर आर येते म्हणजेच ड्रॉट. तर योग्य क्रम आपला राहील डेझर्ट, डिव्हॅल्युएशन, डिनर, ड्रॉट. ॲक्टिव्हिटी थर्ड, पंक्चुएट द फॉलोइंग, खाली दिलेल्या वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करा. पहिलं सेंटेन्स आहे शीतल आज मी डू यू लाईक सिंगिंग. आता याच्यामध्ये आपल्याला पहिले शीतलचं यस कॅपिटल लिहावं लागेल, शीतल आज मी, त्यानंतर कॉमा इन टू इन्व्हर्टेड कॉमा. डूचं डी कॅपिटल लिहावं लागेल, डू यू लाईक सिंगिंग जो एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क द्यावं लागेल आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. सेकंड आहे ही बॉट ॲपल्स बनानाज अँड ऑरेंजेस. या वाक्यामध्ये एच हा कॅपिटल लिहावा लागेल, त्यानंतर बॉट ॲपल्स, ॲपल्सच्या नंतर कॉमा, नंतर वर्ड लिहावा लागेल बनानाज आणि त्यानंतर ऑरेंजेस, ऑरेंजेसच्या नंतर फुल स्टॉप द्यावा लागेल. ए फोर मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. खाली एक शब्द आपल्याला देण्यात आलेला आहे, तर त्यातून आपल्याला चार शब्द की ज्यांच्यामध्ये कमीत कमी तीन अक्षर असतील असे चार शब्द तयार करायचे आहेत. आणि तो वर्ड आहे नॉलेज, तर नॉलेजमधून आपल्याला वर्ड्स तयार करता येतील नो, नाऊ, लेड आणि नी. ए फाईव्ह राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आपल्याला खाली दिलेल्या शब्दाशी संबंधित शब्द लिहायचे आहेत, तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बुक आणि बुकला रिलेटेड वर्ड दिलेला आहे इंटरेस्टिंग, बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत. तर बाकीचे आपण लिहू इन्स्पायरिंग, ॲडव्हेंचरस, कन्फ्युजिंग, कॉम्प्लिकेटेड. ए सिक्स कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. आपल्याला काय करायचं आहे, आता नाउनची वर्ड चेन पूर्ण करायची आहे. ॲड फोर वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिवियस वर्ड. चार शब्द याच्यामध्ये आपल्याला जोडायचे आहेत, प्रत्येक शब्द हा पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून चालू झालेला असावा आणि तो प्रत्येक शब्द आपल्याला नाउन पाहिजे. तर पहिला आपल्याला दिलेला आहे सूप, सूप हे एक्झाम्पल दिलेले आहे, याच्यापासून पहिला शब्द म्हणजे सूपच्या शेवटी पी हे अक्षर येतं आणि पीपासून तयार होणारं जे नाउन आहे ते आहे पार्क. आता बघा पार्कमध्ये के हे लास्ट लेटर आहे, याच्यापासून दुसरं नाउन तयार करायचे किंग. किंगमध्ये जी हे लास्ट लेटर आहे, त्याच्यापासून तिसरं नाउन तयार करायचं आहे जे तयार होईल गार्डन. गार्डनमध्ये एन हा शेवटचं अक्षर आहे आणि यापासून फोर्थ नाउन तयार करायचं आहे जे होईल नॅपकिन. या सहाही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दिल्या, यापैकी आपल्याला फक्त चारच सोडवायचे आहेत. परीक्षेत आपल्याला ज्या सोप्या वाटतात त्या चार ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट बी डू ॲज डायरेक्टेड, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. फर्स्ट अटेम्प्ट एनी वन, की दोनपैकी एक सोडवायचं सांगितलेलं आहे आणि त्याला एक मार्क आहे. ए मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग गोईंग टू. गोईंग टू चा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि ते वाक्य आहे आय एम गोईंग टू चेंज दिस सोसायटी. याला ऑर आहे
एक मार्कासाठी. बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. खाली एक अर्धवट वाक्य दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला क्लॉज ॲड करायचा आहे आणि या वाक्याला अर्थपूर्णरित्या एक्सपांड करायचं आहे. आणि ते वाक्य आहे आय नो दॅट. मग आपण या वाक्यामध्ये क्लॉज ॲड करून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करू. आय नो दॅट एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. सेकंड आहे अटेम्प्ट एनी वन. कोणतंही एक सोडवायचं आहे आणि याला एक मार्क आहे. ए ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरून नवीन शब्द तयार करा. ए आहे व्हिजिबल. व्हिजिबल याला इन हे प्रिफिक्स जर आपण लावलं तर शब्द तयार होतो इनव्हिजिबल. बी आहे पॉसिबल. पॉसिबलला आपण आय एम हे प्रिफिक्स लावलं तर वर्ड तयार होतो इम्पॉसिबल. यालाच ऑर आहे. बी मेक ॲज मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालीलपैकी कोणताही एक शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आणि ए आहे व्हिजिबल. तर व्हिजिबलपासून मिनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. द शिप वॉज नॉट व्हिजिबल थ्रू द फॉग. बी आहे पॉसिबल. आणि यापासून मिनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. इट्स नॉट पॉसिबल टू ब्रेथ हिअर. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस पेपरमधील सेक्शन 1 लँग्वेज स्टडी यातील ॲक्टिव्हिटी आणि त्यांची उत्तरं पाहिली. संपूर्ण पेपर एकाच वेळेस तयार करणं उत्तरांसहित त्याला खूप वेळ लागला असता म्हणून पार्ट पार्टमध्ये याची उत्तरं देत आहे. तर हा पहिला पार्ट होता. जो दुसरा पार्ट आहे टेक्स्च्युअल पॅसेजेस, त्यानंतर पोएट्री, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, रायटिंग स्किल, या प्रत्येक पार्टवर आपण उत्तरांसहित व्हिडिओ बनवणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.